सख्या भावाच्या खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप। पत्नीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भावाला शिवीगाळ केल्याने चिडून जाऊन सख्या भावाचा वखराच्या पासेने डोक्यात मारून हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी भावाला खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील रमेश गणपत फुसे व निलेश गणपत फुसे हे सख्खे भाऊ असून निलेशला दारूचे व्यसन असल्यामुळे तो रमेश सोबत नेहमी वाद करीत असे। तसेच मोठा भाऊ रमेशच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असे, त्यामुळे रमेश आपली पत्नी अर्चना व मुलगी गायत्रीसह शेतात राहण्यास गेला होता। त्याने वारंवार अर्चनाच्या बाबतीत अश्लील बोलून शरीर सुखाची मागणी करू लागला। यावरून दोघा भावात वाद झाला आणि निलेशने वखराची पास रमेशच्या डोक्यावर मारली, त्यामुळे रमेश गंभीर जखमी झाला। त्याला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रमेशला मृत घोषित केले। या प्रकरणी रमेशच्या पत्नीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी निलेश फुसे याच्या विरुद्ध पोलिसांनी कलम 302, 504, 506 भांदवीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती। घटनेच्या तपासाअंती प्रकरण खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले। या प्रकरणात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये प्रत्यक्षदर्शी मृतकाची पत्नी व तिची मुलगी यांची साक्ष महत्वाची ठरली, त्यामुळे न्यायाधीश श्रीमती वैरागड यांनी आरोपी निलेश फुसे याला कलम 302 मध्ये जन्मठेप व 10,000 रुपये दंड आणि दंडाच्या रकमेतील 5,000 रुपये फिर्यादी अर्चनाला देण्याचे निकालात नमूद केले आहे। सुनगाव तालुका जळगाव जामोद येथे 2017 एक हृदयद्रावक घटना घडली। दोन भाऊ असलेले सुखी संपन्न कुटुंब, ज्यांच्याकडे शेती हा एकमेव त्यांचा व्यवसाय आहे, छोट्या भावांनी मोठ्या भावाच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली। या एका मुद्द्यावरून मोठ्या भावाने छोट्या भावाला हटकून थोडी शिवीगाळ करून शेतातून बाहेर काढल्यानंतर चिडून जाऊन छोट्या भावाने मोठ्या भावाचा, त्याची पत्नी व त्याची छोटी मुलगी गायत्री हिच्या समक्ष शेतामध्ये लोखंडी पासाने निर्गुण खून केला। या प्रकरणामध्ये खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वैरागडे मॅडम यांनी यांच्यासमोर प्रकरण चालून एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये मृतकाची मुलगी गायत्री, जी त्यावेळेस 9 ते 10 वर्षाची होती, तिची साक्ष व तिच्या आईची साक्ष प्रत्यक्षदर्शी म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यमान न्यायालयाने बाकीच्या सर्व पुराव्यांचा सखोल अभ्यास करून प्रकरणामध्ये आरोपीस कलम 302 जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। त्याचप्रमाणे 504 व 506 देखील आरोपीस शिक्षा सुनावलेली आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल खामगाव येथील न्यायालयाने नुकताच दिलेला आहे। सदर प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ही